आम्ही आयांसाठी अशी खुर्ची केलेली आहे, बाळाजवळ ही आई पूर्ण वेळ बसते, 24 तास बाळाकडे बघते, त्याला लागेल ते करते, तिला बाजूला रूम पण आहे या काचेच्या पलीकडे आराम करायला. आईच्या अंगावर चांगले संरक्षक जंतू असतात, ते बाळाचं आजारापासून रक्षण करतात, म्हणून आईच 24 तास बाळाजवळ शक्य तेवढी हवी. जे आई करू शकेल ते दुसऱ्या कोणी करायचं नाही. अशा प्रकारे हे साधे जिथे बाळ असते त्याला NICU म्हणतात, आणि जिथे आई आणि बाळ असते त्याला MNSIU म्हणजे मदर अँड NICU. म्हणजे हे नवशिशूंचं दवाखाना आहे, पण आता हा आई आणि नवशिशू असा दोघांचा दवाखाना आहे. जी आई आली की बाळ वाचते आणि बाळं चांगली वाढतात, हे सगळीकडे व्हायला पाहिजे. या बाळांना आजार होऊ नये म्हणून असं अलग ठेवतात. घरीसुद्धा जर बाळ असेल तर त्याला सर्वांपासून दूर ठेवायला पाहिजे. तो 6 महिन्याचा झाल्यावरच सगळ्यांना सांगायला पाहिजे की मला बाळ झालेलं आहे. दगदगीमुळे हे बाळ लवकर होतात. आपण डोहाळ जेवण केलं तरी तिला दगदग होते, त्यामुळे 9 महिने भरल्याशिवाय डोहाळ जेवण करू नये हे सगळ्यांना नीट सांगा. एवढी माहिती घरोघरी गेली तर हा देश चांगला होऊन जाईल. यांना आपण जर तेलाने मालिश केली ना, ती चामडी खूप पातळ असते तर तेलात जिरते, त्यांनी त्यांचं वजन लवकर वाढते, मेंदू मोठा होतो आणि मुलं भराभरा वाढतात. यांना जर दूध कमी पडत असेल आपल्या आईचं, तर त्यांना आपण मावशीचं आत्याचं दूध देऊ शकतो. आपल्याला काळजी वाटली तर आपण ते गरम करून पण देऊ शकतो. आपण जे दूध उकळवतो घरी त्यांनी दूध शुद्ध होतं, आणि तसंच त्याला इंग्रजीमध्ये जेव्हा डॉक्टर लोक करतात त्याला पाश्चरायझेशन म्हणतात, पण पाश्चरायझेशन म्हणजे गरम करून दूध राखणं एवढाच अर्थ आहे. पण हे माहीत नसल्यामुळे भारतभर गोंधळ आहे. तर हे नीट जाणा की पाश्चरायझेशन म्हणजे दूध शुद्ध गरम करून थंड करणे म्हणजे पाश्चरायझेशन. आणि आपल्या आज्या 5000 वर्षापासून करतात, त्या पण जळू नये. कोणाही त्या आईचा मावशीचं आजीला आजार नाही, तिचं दूध आपण बाळाला पाजू शकतो. पण कोणा बाळाला आजार आहे, शंका वाटली, तर तिचं दूध घ्या, ते गॅसवर गरम करून घ्या, थंड करा आणि मग पाजा, तर ते दूध छान होऊन जातं. आणि ते नसेल तर आपण गाई म्हशीचं आपल्या घरचं दूध देऊ शकतो, किंवा ते डबे मिळतात ते पण देऊ शकतो. पण डबे 10-20-50 पट महाग पडतात. तर जर डबे पैसे नसतील तर डबा आणायची गरज नाही. आपण गाई म्हशीचं घरचं दूध थोडंसंच लागतं, ते पुरवठा म्हणून लागतं तेवढं देऊ शकतो. आणि या मुलांना आपण थेंबर तेल जेव्हा ते बरे होतील ना, चांगले होतील, घेऊ शकतात, तेव्हा एक थेंब जर तेलाचा जिभेवर टाकला तर तो आतमध्ये जातो आणि खोबऱ्याचं तेल छान पचतं. डॉक्टर लोक ते औषध म्हणून देतात वजन वाढायला. तर खोबऱ्याचं एक थेंब तेल तोंडात टाकायचं किंवा तूप टाका, त्याचा ठसका नाही लागला पाहिजे. ते पोटात गेल्यावर जमलं एका थेंबाचं काम की मग 2 थेंब करा, 2 थेंब जमले की 3 थेंब करा. किती वाढवू शकतो? 1 किलोच्या मुलाला 1 मिलीलिटर तेल रोज आपण पाजू शकतो असा माझा अभ्यास आहे. मी 30 वर्ष हे काम करीत आहे. यांनी मुलंही लवकर बरी होतात. नंतर घरी असल्या बरी झाली ना की मुलांना रोज ऊन दाखवायला पाहिजे. जसं तुळस सावलीत मरते तसं आम्ही सावलीत कपडे घालून राहतो म्हणून सर्व आजारी आहोत. तर मुलांना थंडी असेल तरच कपडे घातले पाहिजे, नाही तर मुलं उघडे पाहिजेत. आणि दुपारचं छान उन्हामध्येच राहील, पुष्कळ वेळ राहिले पाहिजेत. 1-2 तास उन्हामध्ये आपण सगळ्यांनी अर्ध चांग झाकावं आणि उन्हात राहावं. कारण चामडीवर ऊन पडल्यावर ड जीवनसत्व नावाचं रसायन अंगात बनते, त्यांनी प्रतिकारशक्ती होते आणि शरीराच्या खूप क्रिया होतात. आणि ते सगळ्या आयांमध्ये कमी आहे, सगळ्या माणसांमध्ये कमी आहे, डॉक्टरांमध्ये पण कमी आहे, असे अभ्यासच आहेत. खूपदाना बाळाची नाळ पिकते, तर हा नाळ पिकू नये म्हणून ती कोरडी ठेवली तरी सुकल्यावर नाळ पिकत नाही. तर बाळाची नाळ कोरडी ठेवायला पाहिजे. आणि जर पिकेल अशी भीती वाटली तर वैद्यकीय शास्त्र असं सांगते की मीठ जे आहे ते जंतू आजाराचे जंतूकणांना मारते. तर बेंबीवर जर मीठ टाकलं तर जसं आपण लोणची करतो म्हणजे आंबा सुकतो आणि नासत नाही, तसं बेंबीवर मीठ टाकलं तर ती बेंबी सुकते आणि ती पिकत नाही. आम्ही 1000 मुलांवर टाकून हे केलेलं आहे. मी डॉक्टर हेमंत जोशी, मी जबाबदारीने सांगत आहे, बाळाच्या बेंबीवर जर मीठ टाकलं तर ती बेंबी पिकत नाही आणि बाळाला काही त्रास होत नाही. नंतर या बाळांचं दूध पिळू नये. दूध पिळलं तर जखम होते आणि ती जर मुलगी असेल तर तिला पुढे आपल्या बाळाला दूध पाजायला त्रास होतो, दूध जातेसुद्धा. म्हणून बाळाच्या दुधाला हात लावायचा नाही. या मुलांना 5व्या दिवशी, मुलींना 5व्या 6व्या दिवशी छोटीशी पाळी येते. हे नैसर्गिक आहे, तो आजार नसतो, त्याची काळजी करू नये. ही सर्व मुलं दूध पिल्यावर सुशी करतात, त्याची काळजी करू नये. ही मुलं मोठी झाल्यावर पोटाच्या वर दूध पितात तेव्हा थोडं काढतात, त्याची पण काळजी करू नये.